न्यायदान प्रक्रियेत सामाजिक न्यायासह सर्व पैलूंचा विचार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलंय. नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात राष्ट्रकुल अटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल सर्वसाधारण परिषदेच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. काय न्याय, काय बरोबर आणि काय तर्कसंगत यांचा विचार न्यायदान प्रक्रियेत होतो असं त्यांनी सांगितलं. प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीत न्याय मूलभूत सिद्धांत होता असं सांगत आधुनिक काळात राज्यघटनेच्या मसुदा समितीचे प्रमुख म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्याला लाभले हे आपल्या देशाचं भाग्य असं त्या म्हणाल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित होते. न्यायदान प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा उपयोग या संपूर्ण व्यवस्थेत सुलभता प्रदान करेल असं ते म्हणाले. सीमापार आव्हानांच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचा उपयोग अधिक महत्वपूर्ण ठरतो असंही त्यांनी सांगितलं. 21व्या शतकात 19व्या शतकातल्या कायद्यांच्या आधारे आपण न्यायदान करू शकत नाही असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. 3 नव्या फौजदारी कायद्यांमध्ये तंत्रज्ञानाचा विचार केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. मित्र, जो नए कानून क्रिमिनल जस्टिस सिस्टम के 3 कानून हम लेकर आए हैं, उसमें हमने टेक्नोलॉजी को भी स्थान दिया है और इसके साथ साथ FSL को भी स्थान दिया है. एविडेंस बेस्ड प्रोसिक्यूशन को बढ़ावा देने के लिए हमने 7 साल और उससे ज्यादा जितनी भी धाराओं में सजा का प्रोविजन है सब में FSL के ऑफिसर का, साइंटिफिक ऑफिसर का विजिट कंपलसरी किया है. और मैं आपको बता देता हूं कि कानून आने से पहले इसका पूरा इंफ्रास्ट्रक्चर और ह्यूमन राइट और ह्यूमन रिसोर्स जनरेशन का काम भी FSL यूनिवर्सिटी बनाकर हम समाप्त कर चुके हैं. जैसे ही कानून इम्प्लीमेंट होंगे पूरे देश के अंदर ये व्यवस्था दूसरे ही दिन से हम आगे ले जा पाएंगे.